सकल सर्वांना गुड मॉर्निंग बाबू। गुड मॉर्निंग। माझं बाळ अभ्यास करते सकाळी सकाळी ट्यूशन टीचरचा। अभ्यास करते करतो। कुठल्या मॅथ्सच करतोय? तारक मेहता। ओके सर करतो। चाललंय मम्मीचे थेपले बघायला। हे बघा मम्मी बनवते थेपले। ऐकला मला आणि वेदला। बापरे चार वेदांचा भूक लागली आहे, त्याला मी सुका पुरी बनवली आहे। चला चला देते। हे घे नीट बस, पाठी सरकून बस, नाही तर खाली बस, खाली बस। साऊ तर पहिला वेदू नाराज आहे। विचारा का नाराज आहे वेदा? कारण की पप्पा गेले आहेत ना फिरायला, तर अजून 6 days बाकी आहे। तर आता काय करायचं तूच सांग। तुझं काय म्हणलं होतं? आपण जायला नको होतं, आपण सर्वांसोबत जायला पाहिजे होतं ना। सगळ्यांसोबतच गेलेत ना पप्पा? हां पण आपल्या फॅमिलीसोबत, आउट ऑफ फॅमिली। आउट ऑफ फॅमिली फॅमिली। आपण आपल्याला 2 वेळा फिरून आणलं ना पप्पानी। पप्पा पण हे बघ जिथे जाणार ना, आणि पप्पा एकटे याच्यासाठी गेले की त्यांचं पूर्ण फ्रेंड सर्कल पण गेलं बरोबर, आणि पूर्ण वर्ष ते आपल्यासाठी काम करतात, मग त्यांना नको का जायला? पुढे रिलॅक्स होण्यासाठी हवं ना जायला? मग त्यात नाराज होण्यासारखं काय? मी आहे ना इथे तुझ्याबरोबर। तू असं करतो ना म्हणून पप्पा नाराज झाले, आणि मग मला बोलत होते मी येऊ का रिटर्न। आणि माझं स्वतःचं पर्सनल पण मत आहे की जायला होतं पप्पानी, कारण की ते पूर्ण वर्ष आपल्यासाठी काम करतात, आपला विचार करतात की माझ्या मुलांना हे घ्यायचं आहे, माझ्या मिसेसला हे घ्यायचं आहे, आणि त्यांना खूप सारं टेन्शन असं का ते कधी आपल्याबरोबर शेअर पण करत नाही। मग ते बाहेर गेल्यानंतर त्यांना थोडंसं रिलॅक्स वाटतं ना, तर म्हणून त्यांनी जायला हवं। तुला काय वाटतं? आपल्याला तर आणलं होतं ना फिरून, असं नाही का आपल्याला फिरून नाही आणलं? पण भूतान आणि सिक्कीम किती लांब आहे तुला माहिती? हो मग तू थोडा मोठा हो, मग आपण जाऊया। पर्सनल मत आहे, माझा मुलगा तर बोलतो, कारण की त्याला समजावणं खूप म्हणजे कठीण आहे, कारण की तो त्याच्या पप्पांबरोबर जास्त त्याचं अटॅचमेंट आहे, माझ्याबरोबर खूप कमी आहे। ॲक्च्युली काय आहे की जेंट्स जे आहेत, म्हणजे मी माझ्या पर्सनल पण मी याच विषयावर बोलते की ते वर्षानुवर्ष आपल्यासाठी काम करतात, की जसं त्यांना पर्सनली टेन्शन पण खूप असतं की बाबा माझ्या मुलासाठी हे करायचं आहे, माझ्या बायकोसाठी करायचं आहे, घर खर्च आहे, पुष्कळ अशा गोष्टी आहेत का ते आपल्याला सांगत नाही, शेअर करत नाही, आणि वर्षानुवर्ष ते हे पुढे पुढे ते चालतच असतात या सगळ्या गोष्टी घेऊन। त्यातल्या काही म्हणजे बायकांना तर माहिती पण नसतं की काय चालू आहे काय नाही चालू त्यांच्या लाईफमध्ये, तर त्यांनी वर्षातून स्वतःसाठी 10 दिवस दिले तर मला काही चुकीचं वाटत नाही। हे पर्सनल माझ्या स्वतःचं मत आहे, तर कोणी याच्यावर मला जज करू नये। मी ज्या लोकांना बोलते ती लोकं मला हल्ली जज करतात त्यांना, आणि नक्की जायला हवं हे माझं पर्सनल मत आहे। थँक्यू।